बातमी आहे पावसासंदर्भातली. राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास करून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय. राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण जरी असलं तरी मोठ्या प्रमाणात तापमान देखील वाढलेलं आहे. मुंबई आणि ठाण्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत तर विदर्भात काही जिल्ह्यात तापमान हे सोमवारी देखील 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे राहिलंय. पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची चक्रीय स्थिती म्हणजे सायकल आणि सर्क्युलेशन हे मराठवाडा व लगतच्या विदर्भावर आहेत. यामुळे वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणिका रेषा ही छत्तीसगड ते दक्षिण केरळपर्यंत गेलेली आहे. ही द्रोणिका रेषा मराठवाडा व लगतच्या विदर्भावर असलेल्या चक्रीय स्थितीमधून जात असल्यानं आज संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पुढील 2 दिवस कोकण वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज अमरावती, नागपूर, वर्धा व यवतमाळ इथं मेघगर्जना व विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह गारा व पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे, त्यामुळे तिथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसंच उद्या नागपूर, वर्धा, यवतमाळ इथं मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जना, वादळी वारे, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तिथे सुद्धा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.